नमस्कार निकाल हा संपूर्णपणे रेडी आहेत फक्त पब्लिश करणे बाकी आहेत हे मी या व्हिडिओमध्ये नाही तर मागील व्हिडिओमध्ये बोललेलो होतो आणि तो, तो निकाल कोणत्या दिवशी पब्लिश होणार आहेत हेही मी बोललेलो होतो त्यानुसार महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमार्फत हा निकाल म्हणजेच राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचा निकाल हा जारी करण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओ थ्रू किती कॅन्डिडेट हे मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि महत्त्वपूर्ण सूचना त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे कट ऑफ्स काय गेलेले आहेत म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचे मुलाखतीच्या अगोदरचे कट ऑफ्स जाणून घेणे गरजेचे असतात ते काय गेलेले आहेत आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काळजीपूर्वक बघा जे म्हणजे चॅनल नवीन असं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलही जाऊ शकता तर लक्षात घ्या आपण बघूया प्रथम मुलाखतीसाठी किती कॅन्डिडेट हे क्वालिफाय करण्यात आलेले आहेत टोटल सहाशे तेवीस कॅन सहाशे तेवीस पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्यासाठी मुलाखतीसाठी लगभग तीन गुन्हे कँडिडेट म्हणजे एकोणावीसशे चोपन्न कँडिडेट हे बोलवण्यात आलेले आहेत म्हणजे एक हजार नऊशे चोपन्न कँडिडेटची मुलाखत घेण्यात येणार आहेत आता यातील बरेचसे अब्सेंट राहतील परंतु लक्षात घ्या लगभग तीन गुन्हे कँडिडेट हे जागांच्या पट बोलवण्यात आलेले आहेत आता महत्त्वपूर्ण सूचना जाणून घेऊया की मुलाखतीला जाण्या अगोदर आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक बघूया आणि त्याचबरोबर लगेच कट ऑफ्सही जाणून घेऊया कारण कट ऑफ्स खूप महत्त्वपूर्ण असतात भविष्यातील उमेदवारांसाठी आणि जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र होते त्यांच्यासाठीही आता लक्षात घ्या आयोगामार्फत दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती आणि आज अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आता तुम्ही जो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरलेला होता त्यानुसार तुमच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी बोलवण्यात आलेले आहेत अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर बाकीच आहे आता लक्षात घ्या तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा मूळ प्रमाणपत्र जी चेकिंग आहे ती मुलाखतीची वेळी होणार आहेत जर का उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दावे इतक्यानुसार सॉरी दाव्यानुसार आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीच्या वेळी न केल्यास तसेच अधिसूचनेतील तरतुदीनुसार दावे तत्पासताना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आता लेखी परीक्षेचा संपूर्ण कार्यभार संपलेला आहे आता मुलाखती होणार आहेत याबाबतचा जो काही कार्यक्रम असेल म्हणजे मुलाखती केव्हा घेण्यात येणार या याबाबतची अपडेट आपल्याला आपल्या युट्यूब चॅनल थ्रू मिळून जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता जे उमेदवार मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरलेले आहेत ते म्हणजेच अहर पात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तर पुस्तिकेतील गुणांची फेरपळणी करायची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहेत आता याबाबतची अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल देण्यात येईल ज्यावेळेस आपले गुणपत्रके म्हणजे मुख्य परीक्षेचे गुणपत्रके त्यावर गुण हे जेव्हाही प्रसिद्ध होतील त्याच्या दहा दिवसांपासून म्हणजे दहा दिवसाच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर गुणांची फेर तपासणी करायची असेल तर अर्ज करता येणार आहेत त्याबाबतची अपडेट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आपण तिथे जॉईन होऊ शकता न्याय अंतिम निर्णयाच्या अधीन राहून म्हणजेच न्याय न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल त्याबाबतची अपडेट जेव्हाही तो प्रसिद्ध होईल अपडेट दिली जाईल आता राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचे कट ऑफ्स काय गेलेले आहेत ते जाणून घेऊया लक्षात घ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस हे अंतिम कट ऑफ्स नाही अजून मुलाखती होणे बाकी आहे तर ओपन जनरलचा गेलेला आहे चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क्सचा त्यानंतर फिमेलचा गेलेला आहे चारशे पंचावन्न पॉईंट पन्नास मार्क्चा बाकी व्हिडिओ पॉज करून नक्की बघून घ्या त्यानंतर एस सी जनरलचा गेलेला आहे चारशे सव्वीस मार्क्सचा फिमेलचा गेलेला आहे तीनशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स त्यानंतर एस टी जनरलचा गेलेला आहे तीनशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस मार्क्सचा फिमेलचा गेलेला आहे तीनशे बावन्न पॉईंट पंचवीस डी टी ए जनरलचा गेलेला आहे चारशे चोपन्न पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स आणि फिमेलचा गेलेला आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास मार्क्स त्यानंतर एन टी बीमध्ये जनरलचा गेलेला आहे चारशे सत्तेचाळीस मार्क्स आणि फिमेलचा गेलेला आहे चारशे एकतीस पॉईंट पंचवीस एस बी सीमध्ये जनरलचा गेलेला आहे चारशे त्रेपन्न पॉईंट पंच्याहत्तर मार्च आणि फिमेलचा गेलेला आहे चारशे तीन पॉईंट पंच्याहत्तर मार्क्सचा एन टी सीमध्ये जनरचा गेलेला आहे चारशे पंच्याहत्तर मार्क्स आणि फिमेलचा गेलेला आहे चारशे चौवेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर मार्क्स त्यानंतर महत्त्वपूर्ण कॅटेगरी म्हणजे एन टीडी जनरल जनलरलचा गेलेला आहे चारशे चौसष्ट मार्क्स आणि जनरल ओपन जनरलचा गेलेला आहे चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स ही बाब लक्षात घ्या आणि कास्टची कट ऑफ बघा एन जनरल जनरलचा गेलेला आहे चारशे चौसष्ट मार्च आणि फिमेलचा गेलेला आहे चारशे बत्तीस मार्क्स त्यानंतर महत्त्वाची कॅटेगरी म्हणजे ओबीसी जनरल जनरलचा गेलेला आहे चारशे पासष्ट मार्क्सचा फिमलचा गेला चारशे चोवीस पॉईंट पन्नास मार्क्स ई ईडब्ल्यूएसमध्ये जनरलचा चारशे पंच्याहत्तर पॉईंट पंचवीस मार्क्स आणि फिमेलचा गेलेला आहे चारशे त्रेचाळीस मार्क्स बाकी दिव्यांग टाईप एमध्ये चारशे नऊ मार्क्स टाईप बीमध्ये तीनशे त्रेष्ठ पॉईंट पन्नास मार्क्स टाईप सीमध्ये चारशे दहा पॉईंट पन्नास मार्क्स टाईप डी अँड ईमध्ये दोनशे एकाव्न्न्न्न्न मार्क्स तर ऑफनचा गेला आहे तीनशे एकोणनव्वद पॉईंट पन्नास मार्स तर हायेस्ट ऑफ बघायचा झाला तर ओपन जनलरचा जोखी गेले आहे चारशे अठ्ठ्याऐंशी मार्क्स आणि फिमेलचा गेले आहे चारशे पंचावन्न पॉईंट पन्नास मार्क्स हे झाले राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीसचे मुलाखती अगोदरचे कटॉप्स अजून मुलाखती नंतरचे कट ऑप्स येणे बाकी आहे ते अंतिम कट ऑप्स असतील त्या विषयीची अपडेट मुलाखती झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर आपल्या चॅनल थ्रू आपल्याला भेटतीलच बाकी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा मुलाखतीसाठी चांगल्या पद्धतीने तयारी करा त्यावर ज्यांचे ज्यांना आपल्या गुणांविषयी डाऊट असेल त्यांना फेर तपासणी करायची असेल जेव्हा कधी गुण पत्रके प्रसिद्ध होतील आपले गुण आपल्याला आपल्या प्रोफाईलमध्ये बघायला भेटतील त्याच्या दहा दिवसाच्या आत आपण अर्ज करू शकतात या विषयीची अपडेट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल तर हे बघितले आपण कट ऑप्स मुलाखतीच्या अगोदरचे तर अशाच एम पी एस सी यू पी एस सी रिलेटेड आणि लक्षात घ्या आ, ही संपूर्ण लिस्ट आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल भेटून जाईल आपण तिथे जाऊन ही व्हिजिट करू शकता अशाच एम पी एस सी तसंच यू रिलेटेड वेळवेळी आणि महत्वपूर्ण आपल्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता भेटू यापूर्वी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद